मित्रांनो, आत्ताच खासदार केसरी मैदान पार पडलं आणि निकाल लागलेला आहे आणि कॉकटेल आणि गर्दीत राजाने एक नंबर केला आहे आणि त्याचा सारथी होता सनी ड्रायव्हर. काय सांगशील दादा, कशी पळली गाडी? काय गाडी एक नंबर पळाली, खालूनच तळ काढला होता गाडीने. कसं निकालात निकालात वाट झाली गाडी. काय वाटतंय म्हणजे आज कसं वाटतंय म्हणजे खासदार केसरीचा मानकरी झाला, काय वाटतंय? चांगलंच वाटतंय. कशी पाहिली गाडी? कशी पाहिली गाडी? एक नंबर. आणि नियोजन कसं झालं होतं? काय नियोजन आधीच झालं त्या दिवशीच्या मैदानात पेडगावच्या गटाला सेमीला कशी पाहिली गाडी? गटाला सेमीला अच्युतनी गाडी आणली, त्याला जरा इज्जत झाली त्याच्यामुळे मी आता फायनलला गाडी आणली. फायनलला आता पळ कसा वाटला? म्हणजे पळ फायनलला पळ चांगला होता. आता राजाचा राजाला अगोदर कधी चालू होतं काय? याच्या आधी भारत केसरीला आणला होता. आता कॉकटेलचा तर तुला माहिती, कॉकटेलचा कसा वाटला पळ? काय कॉकटेलचा पळ तसं फेरा पडून तसं पळ वाढत जातो आणि निकालात वाढतच पहिले. आणि आपल्या मोडक दादांनी काय सांगितलं होतं? फायनल फायनलचा एक मोठा एक हे होतं मैदान. त्यांनी मला म्हणलं होतं एकच करायचं आणि मी त्यांना करून दाखवलंय. नक्कीच. आणि मैदानाबद्दल काय सांगशील? मैदान आता एक नंबर झालं मैदान. बर. आणि अगर निकित राजा यांच्याबद्दल पण काय सांगशील? म्हणजे आता तो बैल पण हिंद केसरी आणि आपला कॉकटेल पण टॉपचा बैल आहे, मग काय सांगशील दोघांच्या जोडीबद्दल? त्या बैलाबद्दल काय आता तो एक नंबरचा मानकरी पुसेगावचा. आता एक नंबरचा मानकरी झाल्यानंतर मला आज आणायला भेटला. आज म्हणजे वर्ष होईन, मी त्याला पहिल्यांदा हाणला होता वर्षभरापूर्वी, त्याच्यानंतर आजच हाणलाय. आणि आजच्या मैदानाबद्दल काय सांगितलं? कसं झालं मैदान? मैदान एकदम पारदर्शक चांगलं बघण्यासारखं झालं. एक नंबर उजाडत फायनल झाला. नक्कीच. आणि सेमीला सेमीला तू गाडी चालवली होती का? नव्हती सेमीला, नव्हती अजूनही आणली होती सेमीला. पण आज फायनलला तू बसलास आणि त्यांना एक नंबर करून दाखवलास, काय भावना तुझ्या? म्हणजे काय काय त्यांनी म्हणलं, मी त्यांची इच्छा पूर्ण करून दाखवली, मला पण आनंद आहे त्यांना म्हणा. नक्कीच. आणि अजून आता पुढे ही जोडी तुला पळताना दिसेल का? काय दिसणार जोडी पळती? आता हे तिसरं मैदान असेल माझ्या असं अंदाज गाडी पळायली, पुढेही पळणं. आणि सुट्टीला दोन्ही बैल कसे वाटले होते? एकदम सुट्टीला शान आहे बैल, वळवळ नाही काय नाही, थोडं पुढं वळ म्हणलं की पुढं, मागं वळ म्हणलं की वाटत, त्यांचा काय विषय नाही, सारखे थांबतात. गाडीला स्पीड कुठं लागला तुझा अंदाज काय? कुठं लागला होता स्पीड? काय नक्की काय? आता खालूनच गाडीने स्पीड पकडलं होतं, तळच काढून गाडी निघली होती. आणि दादा कॉकटेलच्या पळाबद्दल काय सांगशील? आता तू त्याला सारथी करतोस, त्यामुळे काय सांगशील? आता पळ त्याचा आता मध्ये दुखापतीच्या ह्याच्यात जरा तो बसून होता, त्याच्यानंतर दोन मैदान थोडीशी इकडे तिकडे गेले, त्यानंतर तिसऱ्या मैदानात त्यांनी परत एक नंबर केला पिस्टनसोबत. नक्कीच. आणि कॉकटेलचा अजून काय सांगते? आता त्याचे मालक पण आहेत, म्हणजे दोन्ही पण मालक आहेत, कसं वाटतं म्हणजे काय कसं? आता ते मालक म्हणजे आपले कसं मालकासारखे, आपल्या घरातल्या संबंध असल्यासारखंच नाही का? बरोबर. काही नियोजन बियोजन आपल्याला सांगतात नाही का बाबा, नाही ते नियोजन कर एखाद्या वाटल्याचं. बरोबर. आपल्याला कसं काय ड्रायव्हर म्हणूनच नाही, आपल्या घरच्या सारखं. बरोबर. आणि मोठ्या दादांचा विश्वास तुझ्या पहिल्या पण आहे आणि तू कॉकटेलची गाडी कधी त्यांना नाराज केला नाही. आणि आज एक मोठं मैदान होतं आणि तू त्यांना ते करून दाखवलं, साध्य करून दाखवले, त्यामुळे धन्यवाद.